नमस्कार बोलो प्रुडंट खबरो दारी रांगोळी विश्वासाची तेजस्वी पणती समाधानाची सदैव राहो साथ लक्ष्मीची आपणा सर्वांना शुभ दीपावली जीपी पारसिक सहकारी बँक लिमिटेड फिश कॉर्पोरेशन केल्यार खंय नुस्त्याचे प्रश्न जाग्यार पडटले मात कॉर्पोरेशनाची फायल कुस्त मुख्यमंत्र्या कडेन गोंयच्या नुस्त्या एक्सपोर्टाचेर जो तो वग्गी गोयच्या नुस्त्या मार्केटाक सिंधुदुर्गातल्यान आव्हान सिंधुदुर्गातले इन्सुली कणकवलीचो आमदार नितेश राणे बांधता नवे होलसेल मार्केट 8-10 दिसां भितर काम सुरू सुभाष वेलिंगकार लढोवंक शकता मांद्रेच्यान वेंचणूक प्रुडंटाच्या हेडोनात संकेत फाटले वेंचणुकेंत बीजेपीच्या ज्येष्ठ फुडाऱ्यांक वडोवंक खंय बीजेपीतलेच कांय जाण वावुरले केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार संसाराक अंतरले 59 वर्सांचो कुमार आशिल्लो पॅन्क्रिएटिक कॅन्सराचो दुयेंती मंगळारा बंगळुरू निमाणे संस्कार आणि डिफेन्सात पॅना खेळिल्ल्यान एफसी गोवाचे खुबशे प्रश्न सुटले मात सेंटर बॅक अलीच्यो बेजीक चुको ताणें थंड तकलेन खेळचो म्हणटा प्रुडंटाचो फुटबॉल एक्सपर्ट फ्रांसिस डिसोझा हॉर्टिकल्चरा भशेन फिश कॉर्पोरेशन केल्यार खंय गोंयचे नुस्त्याचे चडशे प्रस्न जाग्यार पडटले मात फिश कॉर्पोरेशनाची फायल कितलो तेपूच मुख्यमंत्र्या कडेन पडल्या महामंडळ स्वतः इन्सुलेटेड ट्रकांनी नुस्तें आयात करतले म्हूण नुस्तेमारी मंत्री विनोद पालयेकार सांगता मात गोंयचे नुस्तें एक्सपोर्ट जाता ताचेर सगळे वग्गी मंत्री सांगता गोंयच्या खंय फक्त बाळे आनी राणेच एक्सपोर्ट जातात गोयात सध्या नुस्त्याची आयात अप्रत्यक्ष बंद मार्केटांनी सध्या रापण मागाचे आणि बोटीचे उरता ते नुस्ते पावता तितलेच एकदा फिश कॉर्पोरेशन केले काय फॉर्मेलिनाचा प्रश्न सुटतलो म्हणून नुस्तेमारी मंत्री विनोद पालयेकर उलयता कॉर्पोरेशन करपाची फायल पुस्ता मुख्यमंत्र्याकडे फिश कॉर्पोरेशन एक कॉर्पोरेशन टायपच असतले तिथून फिशा संबंधी जे जे व्यापार जाते तशाच तरेचे बरे तरेचे नुस्ते जे आता आजच्या घडीक कॉर्पोरेशनाची एकदम गरज असा आणि त्या कॉर्पोरेशनामार्फत बरे हायजिनिक आणि लोकांक उपयोगी असे आणि इन्सुलेटेड व्हॅनी घेऊन कॉर्पोरेशनामार्फत त्या नुसत्याची आयात केली वयतली जेणेकरून एक सुलभ असे आणि बरे असे हायजिनिक असे नुसते लोकांक देऊपाचा आमचा प्रयत्न सर ते कॉर्पोरेशन केन्नाचे जाऊपाक फायल ऑलरेडी सीएमाकडे गेलेली असा ती जशी सीएमचे साईन झाल्यानंतर ती कॅबिनेटात येतली आणि अप्रूव्ह जातली गोयात नुसते आयात बंद केली गोयच्या नुसत्याचे एक्सपोर्टाचे किती ते विचारल्यास सरकारच्यो जापो बोलत्योच गोयच्यान खंय फकत राणे आणि बाळे एक्सपोर्ट जाता गोयचे एक्सपोर्ट जे जाता ते बाळे आणि राणे जे लोक गोयकार खायना तितक्यात फिश ते एक्सपोर्ट जाता बाकीचे फिश एक्सपोर्ट जायना म्हणून त्यामुळे मॅक्झिमम फिश जितके गोयात असा तितके गोयातले फिश आम्ही गोया भीतर दवरपाचा प्रयत्न करता फिश कॉर्पोरेशन झाले म्हणजे हो विषय सोपतलो शक्यतो कमी जातलो आयात बंद करून विषय सोपना फॉर्मलिन प्रकरणात चौकशी करून दोषींचे ॲक्शन जाऊक जाय म्हणून ॲक्टिव्हिस्ट संजय रायतुरकर मागता डायरेक्टर इट इज देअर इन द रिपोर्ट ऑफ आयवा डायरेक्टर हॅज टोल्ड टू रिलीज 17 ट्रक इट इज देअर इन द रिपोर्ट इन्व्हेस्टिगेट इन ऑल दिस थिंग टील टुडे ते धापून दवरनाका मात सांगपाक दवरता म्हणल्यार तू इम्पोर्ट बंद केलं म्हणल्यार तो विषय सोपना हे जे सगळे असा पण गोयकारांक मारपास गोयकारांनी कितले गोयकारांनी खाले नुसते हे जे पण गोयकारांक मारून उडोवपाचो जो पण प्रयत्न चालू आशिल्लो ताजेर इन्व्हेस्टिगेशन जाऊंकूच जाय काँग्रेस म्हणटा आयात बंदीचो खंय टुरिझमाचेर परिणाम जातलो इवन नाव द बॅन कॅन बी फॉर अ मंथ टू एनेबल द ट्रेडर्स अँड इम्पोर्टर्स टू गेट द रिक्विझाईट लायसन्सीस ऑफ इम्पोर्ट ऑफ फिश बट द हेल्थ मिनिस्टर इज हेल बेंट ऑन डिस्ट्रॉईंग वॉट एवर इज लेफ्ट ऑफ गोवा इफ गोवन रेस्टॉरंट्स कॅनॉट प्रोवाईड द सी फूड डिशीस दॅट टुरिस्ट बोथ फॉरेन टुरिस्ट अँड इंडियन टुरिस्ट डिमांड
they will go other states. Not banning the export of Goan fish will lead to chaos and confusion in state due to extreme fish shortage. FDA आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे सांगता ते प्रमाण सोमारा नुसते आयात बंदीची ऑर्डर येऊंक जाय आशिल्ली, मात सांजे उसरा मेरेन तरी तशें कांयच ना. तात्पर्य, गोंयच्या नुस्त्याचे एक्सपोर्ट बंदीचेर कोणूच उलयना. नुस्तेमारी मंत्री म्हणटा फिश कॉर्पोरेशन होच उपाय, मात हॉर्टिकल्चर महामंडळ करूनय गोंयकारांक खरेंच कॅमिकल मुक्त बरी आनी ताज्जी फळ भाजी मेळटा काय हें गोंयकारांकूच खबर. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. गोंयचे नुस्तें आयात बंदीक उत्तर गोंयचे शिमेर सिंधुदुर्गांतल्या आमदारान उपाय काढलो. इन्सुली नुस्त्याचे मोठे होलसेल मार्केट येता. कणकवलीचो आमदार नितेश राणे तेमाक पेटला. ताणें सिंधुदुर्गांतले फिश ट्रेडर्स, नुस्तेकार, अधिकारी आनी कार्यकर्त्यांक घेवन 3 सुवातींचें इन्स्पेक्शन केलें. इन्सुली फायनल मार्केटाचें काम खंय 8-10 दिसां भितर सुरू. फॉर्मेलिनाच्या बोवाळा उपरांत गोंयकारांनी मार्केटांची वाट सोडिल्ल्यान गोंयांत सगळेच वटेन भायल्या नुस्त्याची नाकाबंदी चल्ल्या. ट्रकांक नाके बंद केल्या उपरांत इंटरस्टेट बसींतल्यान नुस्तें हाडपाचे प्रकार करून जाले. निमणे आतां इन्सुली खंय कोकणांतले मोठे होलसेल मार्केट येता. होलसेल मार्केट असले तरी खंय थंय किरकोळ विक्री जातली. कसं बांधायचं जरा यांच्या सगळ्यांची चर्चा करू आणि जरा फिश मार्केट ते अंदाज घेऊ, ते आम्ही लवकर बांधायला घेऊ. जेवढा लवकर आता, कारण का प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, कारण का सीझनचा दिवस आहे, त्याच्यामध्ये जेवढं लवकर आम्ही करू शकतो. आता आम्ही कदाचित तुम्हाला मी बोलू शकतो 8-10 दिवस, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजे. म्हणून लवकरात लवकरच्या पण माहिती तुम्हाला लवकरच आम्ही देऊ का बाबा ह्या 10 दिवसामध्ये 15 दिवस. आता स्ट्रक्चर नेमकं कसं उभं राहिलं पाहिजे, कारण का मुख्य आता 3 प्लॉट जे आपण पाहिले त्याच्यामध्ये ड्रेनेजचा फार महत्त्वाचा इशू आहे. म्हणून दुसऱ्या प्लॉटमध्ये जो आपण पाहिला इन्सुलीचा, तिथे ड्रेनेजचा इशू येणार नाही. त्याचबरोबर आजूबाजूला कोण म्हणजे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स नाही, म्हणून आमच्यासाठी तो प्लॉट व्यवस्थित वाटला. नाही तर खरं म्हटलं तर तो एकदम मोक्याची जागेवर होते, पण समोरच रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स येत होता, म्हणून आम्ही ती दुसरी जागा इन्सुलेटली निवड केली. आता त्याच्यावर स्ट्रक्चर कसं उभं करायचं ते आम्ही लवकरात लवकर पाहून टाकू. सगळे मच्छीमार बांधवांचं असेल कमिटी बिमिटी आम्ही लोक सगळे तयार करू. तेवढी सिंधुदुर्गाच्या मच्छीमारांच्या माध्यमातून चालवणारे ते मार्केट असतात. आता हे लोक बसून ठरवतील का बाबा कमिटी कोण असणार, ह्यांचे जे काही जबाबदार ज्येष्ठ लोक आहेत ते सगळे एकत्र येतील आणि आता हे लोक पुढाकार घेतील. सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न इथे होलसेल मार्केट जे होणार आहे, मग इथे जे आमच्यासारखे छोटे मच्छी घ्यायला जे जाणार आहेत त्यांना तिथे मच्छी मिळणार आहे की नक्की मिळणार? म्हणजे होलसेल म्हटल्यानंतर आता उत्तर गोयातले बीच बेल्टातले शेकवाले रेस्टॉरंटां आनी हॉटेलांक मालवणचे नुस्तें इन्सुली मेरेन येवन मेळटले. उत्तरेतल्या होलसेलरांक यो वच करूंक मडगांव परस आता इन्सुली लागी. चिपी विमानतळा उपरांत सिंधुदुर्गातल्यान गोंयच्या नुस्त्या मार्केटाक चॅलेंज. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. RSS आदलो गोंय संघचालक आनी गोवा सुरक्षा मंचाचो फुडारी सुभाष वेलिंगकार मांद्रेच्यान वेंचणूक लढोवपाच्या तयारेक लागला. प्रुडंटाच्या हेडॉनात ताणें हे विशीं स्पश्ट संकेत दिले. फाटल्या वेंचणुकेंत बीजेपीच्या ज्येश्ठ फुडाऱ्यांक वडोवंक बीजेपींतलेच कांय जाण वावुरले अशें सनसनाटी विधान वेलिंगकारान केलां. खासा रिपोर्ट. यू कॅन बी कॉन्टेस्टिंग प्रॉबेब्ली एज सून एज इन 6 मंथ्स इफ द डिसिजन इज टेकन. डिसिजन टेकन जाल्यार मांद्रे ही फिटेस्ट कॉन्स्टिट्युएंसी. एट ए टायम दोन कडेन उबो रावप ना, पण मांद्रे जे आसा हे अशें दिसता म्हाका. ताचें कारण हांव 7.5 वर्सां मांद्र्यान आशिल्लो आनी आय वॉज नॉट जस्ट हेडमास्टर, आय वॉज ए पब्लीक फिगर लव्ड बाय पीपल देर. म्हणल्यार कॅथलिकांचो वाडो सुद्दां जो आसा तांणी भरभरून म्हाका म्हजेर प्रेम केलें. स्टॉन्च RSSवालो ही म्हजी इमेज आसतना सुद्दां म्हज्या शाळेन 40% ख्रिश्चन आशिल्ले. आज लक्ष्मीकांत पार्सेकर उलयता की आमी मुंडी हालोवपाचें काय म्हणून थंय कोर कमिटीन वचून. ह्या सगळ्या लोकांनी 2012 इलेक्शन जाल्या नंतर मुंडी हालोवपा शिवाय दुसरें कांयच केलें ना. म्हाका निर्णय खबर आसा, जे निर्णय मनांतल्यान इम्प्लिमेंट करपाचे नाशिल्ले अशे निर्णय लक्ष्मीकांता कडल्यान इम्प्लिमेंट करून घेतिल्ले आसा. याची देही याची डोळा, त्यामुळे मुंडी हलोवच्या पेक्षा आणि वेगळें कितें केलें ह्या लोकांनी? ह्या लोकांनी पूर्ण पार्टी एका मनशा खातीर पार्टी खड्ड्यान वचना.
एका मनशाच्या पापान जर इक्वली सगळे सहभागी जर असले जाल्यार पक्ष खड्ड्यान वता. म्हणजे लक्ष्मीकांत पार्सेकरान म्हणजे इंटरव्यू भितर सरळ सांगले की पक्षाच्या भितरल्यानच खंय तरी आमकां उडोवपाचो प्रयत्न झालो. देर आर मेनी फॅक्टर्स बट दीस इज वन ऑफ द मेन फॅक्टर्स. म्हणून तुमकां दिसता की हे जे कोर बीजेपी आशिल्ली जाणें पक्ष उबो केलो तांकां उडोवपाचो फाटले निवडणुकीत पक्षाच्या भितरल्यानच प्रयत्न झालो म्हण सामको 100%. घेऊ एक ब्रेक. संसारभर लोक आयुर्वेद आणि योग आपणावक लागल्यात. कितलेशाच लोकांक वैजकी खर्च परवडना. मर्यादित खर्चात भलायकी घटमूट राखपाचो मार्ग योग आणि आयुर्वेदाचो म्हण केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उलयला. प्रधानमंत्री मोदी आणि आयुष मंत्री श्रीपाद नायक योग आणि आयुर्वेदाच्या प्रचार प्रसाराचा बरो वावर करतात म्हणून श्री श्री रविशंकरान तुस्त केली. चौथी आंतरराष्ट्रीय योग परिषद सोमारा पणजे सुरू झाली. चौथी आंतरराष्ट्रीय योग परिषद सोमारा पणजे कला अकादमीत सुरू झाली. उक्तावणाच्या कार्यावळीक आर्ट ऑफ लिव्हिंगाचो संस्थापक श्री श्री रविशंकर आणि आयुष मंत्री श्रीपाद नायक आशिल्लो. यु नो द वे पीपल ग्रीट इन बाली is Om Swasti Rastu. And here in India, in beginning of any function, any puja, anything, it's called Swasti Vachana. And I'm so glad that the government of India and the leadership of our Prime Minister and Mr. Sripad Nayak ji has taken up this initiative of combining Ayurveda and Yoga, both Ayush Ministry. The USA military training has adopted the yoga in its training curriculum. Many other countries like UK, European countries, Southeastern countries are practicing yoga. Several modern medical institutes have adopted the yoga as a alternative or adjuvant treatment for many of these disorders. In India also, the system of yoga is gradually gaining the popularity as a best mode of alternative therapy to the modern medical system. मुखेल सोयरो उद्योग मंत्री सुरेश प्रभू काय कारणांक लागून परिषदेच्या उक्तावणाक पावलो ना. ताणें व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाचेर परिषदेक संदेश दिलो. Governments are burdened with a huge responsibility of providing public health and some governments are becoming bankrupt globally because they are not able to provide the quality of healthcare from social security measures. So we have a challenge. How do you manage the both? Provide good healthcare to all without burdening either the individual household or the governments for the attendant cost. At the same time, make them live happily and contentment. That should be the ultimate objective. To do that, we have a great answer discovered by the sages, by the great thinkers, by those who are great accomplished people. And that answer lies in yoga. If you do yoga regularly, it will prevent diseases, it will make your life better with almost no cost. 50 देशातले हजारभर प्रतिनिधी हे परिषदेक वाटेकार झाल्यात. संमेलन मंगळवार मेरेन चलतले. प्रुडंटा खातीर तुळशीदास चारी. केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार संसाराक अंतरले. 59 वर्सांच्या अनंत कुमाराक पॅन्क्रियाटिक कॅन्सर आशिल्लो. बंगळुरूंत प्रायव्हेट हॉस्पिटलांत तांचेर उपचार चालू आशिल्ले. थंयच तांकां मरण आयलें. कर्नाटक सरकारान एका दिसाची सुटी आनी 3 दिसांचो दुखवटो जाहीर केला. मंगळारा तांचेर निमाणे संस्कार जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांचे निमाणे दर्शनाक पावले. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान अनंत कुमाराच्या मरणाचेर ट्विटरा वरवीं शोक प्रकट केलो. अनंत कुमाराच्या यादीन गोंयांत चालू आशिल्ल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या उक्तावणाक 2 मिनटां शांतता राखून तांकां आर्गां ओपली. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. म्हापशा एका पाकिटमाराक धरलो. धुळेरांत एका प्रायव्हेट हॉस्पिटलांत उपचारांक म्हूण आयिल्ले एका बायलेची पर्स घेवन चोर पळटालो. तिणें बोवाळ मारतनाच थंयचो सॅक्युरिटी आनी एकलो त्या चोरा फाटल्यान धांवले आनी ताका धरलो. ताणें पर्स परत दिली. लोकांनी ताका म्हापशें पुलिसांचेर स्वाधीन केला.
मी असं बसलेलो आणि अशून गेलो एकटं हे बोलले चोर म्हणून मग असं सामको तो हळूहळू चलत पहिलं गेलो त्याच्या मागसून मी सामको गेलो तसं धावत धावत पुढे जाऊन की नाही पुढल्या खाली रोड गेलो त्या खालच्या रोडानं जाऊन त्या झाडकेत बसलेलो जाऊन त्याला पकडलं तर मग त्याने पर्स दिली माझ्या हातात पर्स घेतली आणि मग त्याला पकडून आणलं आणि मग सगळे जमले ती डॉक्टरांक मेळून गेल्ली आणि ती बॅग दवरून ती टॉयलेटीन गेल्ली तिथल्यान ते सकल तो बॅग घेऊन तो धावलो धावतकच ह्यांच्यानी आमकां ते मावशी आसा तेंच्यानी सांगले आमकां बॅग घेवन धांवता म्हणून आम्ही हांगा आसले हांगसून मागीर धांवले म्हाज्या वाटल्यान हो धांवलो भाऊ म्हटलें मातसो म्हाज्या वांगडा यो म्हटलें आणि हेडी वाटलं कसो हांव असो मागीर हाडून गेलो तो त्या हाडून गेलो ताका थंय बसलेलो मेळ्ळो एका खासगी हॉस्पिटलान डॉक्टरा कडेन चेकींग येयले की बायलेचे पयशांची पर्स पाळत दवरून येयल्यान एका चोरान ती फारायली आणि पहिल्या बरोबर पर्स नसो पहिल्या बरोबर बोवाळ केल्या उपरांत तिच्या त्या चोराच्या फाटल्यान सेक्युरिटी आणि एकलो मनीस धावलो आणि त्या चोराक धरलो आणि मागीर त्याका त्या लोकांनी परत मारलो आणि म्हापसा पोल्युशन दिलो स्टुडंटा खातीर हांव सामसुदर पडटे केरळा ब्लास्टर्सा आड जैतात एफसी गोवान अटॅका बरोबर बॅलन्स डिफेन्सही दाखयले कोच लॉबेरान टिमीत केल्ले बदलांची प्रुडंटाचो फुटबॉल एक्सपर्ट फ्रांसिस डिसोजान तोखणाय केल्या स्पॅनिश लेफ्ट बॅक कार्लोस स्पेनाचे बऱ्यापैकी खेळान डिफेन्साचे खुबशे प्रस्न सुटले मात सेंटर बॅक महम्मद अली अजूनय मुळाव्यो चुको करता ताचे कारण तो थंड तकलेन खंय खेळना फ्रांसिसाची प्रुडंटाचेर मॅच एनालिसीस How much did they impact FC Goa in last night's game? You know, Neeraj, I thought Pena coming there was the right decision that Lobera took place. You know, in a team, you got to create that competition. You got to create the feeling that you are not indispensable, you know. So, right. I think it was very right that he brought in Pena to prove himself and then create the competition and Brendan for giving them the goal, the performance that he gave on that day. Yeah. So it was a mix of both. Very good balance that Lobera chose and they delivered. So that's what is the ultimate aim of the coach, requiring his players to deliver for him. But Mohammed Ali, as you know, he's more aggressive than very thoughtful. Right. You see, it comes with experience that you will always be calculated, you will be anticipating. And you will foresee what is going to happen in that particular area. Mm. You either go take a man or you take the space. So decision making becomes very, very crucial at that point of stage. And that's what he does. He doesn't take those decisions earlier and then he has to use that aggressive part of his to stop the ball going inside. But if you see the ball which was played by Jingam right to the first post, yes. I mean, you could make out the trajectory that was coming from Jingam. It was about 20 yards, 25 yards away. So it is anticipation and movement. Hmm. So that never happened with Ali, and that's why Goa conceded the goal. इतल्याने बुलेटिन आगात सोपता ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप ट्विटर फेसबुक आणि प्रुडंट वेबसायटीचेर लायव्ह मेळटात प्रुडंटाक फॉलो करीत रावात नमस्कार